दुपारचा सूर्य मस्तकावर तळपत होता. आसमंतात निर्वाण्य शांतता. नूर जहां चांदीच्या विनणार स्वेटर, बजा खान आपल्या आयुष्याची तिरपी वागणी तिकडी वीण त्या विणलेल्या स्वेटरच्या तुकड्यात स्वतःला तपासून पाहत होता. कुठेतरी वाऱ्याच्या चकमकी सहित झाडापासून वेगळी झालेली पिकली पानं गळून पडत होती. त्या गळून पडणाऱ्या पिकल्या पानाबरोबर बजाजीला स्वतःच जीवन असंच गळून पडताना जाणवत होत. काय केलंस आयुष्यात, ज्या झाडानं तुला लहानच मोठ केलं, ज्या झाडानं आधार दिला, आश्रय दिला, एवढ्या मोठ्या दौलतीचा मालक बनवलं, तुझ्या बहिणीला पट्ट राणी म्हणून मान दिला. या कष्टीत एका यवन स्त्रीच्या नादी लागून सर्वस्व कमावून बसला बजाजी. ही झाडाची पानं गळून पडत आहेत ना, कुठेतरी कतारात कुठेतरी पडू नयेत अशा ठिकाणी, कुठेतरी अरण्यात जंगलात मातीत खड्ड्यात. नाही नाही, नको त्या ठिकाणी कुणीतरी प्रार्थविधीला बसल्यानंतर त्यांची विष्ठा झाकण्याचं काम ती पानं करतायत. तुझ्या आयुष्याचं पाणी हे वर्षाचा मुलगा काय गोड गोड गेला, ज्याच्या ओठावरच दूध वाळलं नव्हत, त्याच्या गालावर विसरुडही फुटले नव्हते, एवढ्या छाती ढोक पहिल्या बाळाने तुला सांगितले. तुझ्या पोटची ती आवडात तुला सांगून दिली बजाजी. अरे शिवाजी आमचा लाना मराठा आमचा बाळा, शिवाजी आमचा राणा मराठा आमचा बाळा, हिंदी आमची भूमी, सद्गुरु रामदास स्वामी. भूदैना कसा देहासी स्वस्थपणा, शिवाजी नूरजहान जी होता वो बच्चे ने लिखा हुआ कागज कहा है तुमने मेरे पास है, जरा बताओ. जाता जाता काल बजाजीनं त्या लेकराकडून एका कागदावर त्याचं नाव सही पत्ता लिहून घेतला.
त्याने मोठ्या दोऱ्या फिरून दिलं होतं, चुरू 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 चालणारी त्याची ती देखणी, काळ्या शाईत बुडवलेला टाळ, पांढऱ्या शिवड कागदावर त्यानं आपलं नाव लिहून दिलं होतं आणि नावही पूर्ण लिहिलं होतं, महादजी बजाजी निंबाळक. तो कागद नूरजहाँ बानून समोर आणला, कागदाकडे पाहत डोळ्यात ते दोन अश्रू ठिबकले त्या कागदावर, ते नेमके बजाजी या नावावरच ठिबकले आणि बजाजी हे नाव त्या डोळ्यातल्या अश्रूंनी जवळपास पुसून टाकलं, शिल्लक ठेवलं फक्त महादजी निंबाळक. नसीब मेरा मुझे ये सुना रहा है बजाजी तू समाप्त हो गया, अब केवल बचा है महादजी. यदि बचना चाहता है तो महादजी ही तुझे बचा सकता है और कोई नहीं. देशद्रोही तुझा सन धर्मद्रोही नसे पिता माता. दादा दादा महादजी छाती ठोकपणे सांगून गेला, तुझ्यासारखा देशद्रोही तुझ्यासारखा धर्मद्रोही माझा बाप असण शक्यच नाही. माझा बाप मागेच मेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्या छाता दिला, वाटे कुठे दिवंगत असेल झाला शिवाजीच्या काला. वर्षाचं पोर काय लिहित होत काय बोलत होत, आय वय अकरा वनुषाचे त्याचे वय अकरा वनुषाचे बाळाचे वय अकरा वनुषाचे. डोळ्यापुढून महाराजी हजत नव्हता, नूरजहान खाली मान घालून स्वेटर विनण्यास मग्न होती, तिच्या स्वेटरची गिंग भरभर भरभर पुढे सरकत होती, तेवढाच बजाजी सरसर सरसर आपल्या आयुष्यात मागे मागे आणखी मागे जात होता. वया अकरा वर्षाचे वया अकरा वर्षाचे हस्ताक्षर मोत्यांच्या माळात हस्ताक्षर मोत्यांच्या माळात कितनी हंसी अच्छी थी उसकी, कितनी मिठास थी उसकी बातों में, क्या रौनक थी उसके चेहरे पर, क्या हसीन चेहरा था. नहीं कल का लड़का कैसा लगा तुम्हें जी? जी मेरी मोहब्बत बड़ा अच्छा है, ऐसा लगा यदि मैं उसकी मां होती तो बस ऐसा लगता था जैसे बचपन के बजाज. बानू बस आज आने वाला है वो मानू, उसके लिए कुछ खाने का इंतजाम होगा, क्यों नहीं, आप कहने के पश्चात आप जो भी कहेंगे मैं खुद ब खुद बनाऊंगी खाना उसके लिए, आप चिंता मत कीजिए. रसोई त्यांना आदेश था, आज दोन थाळ्यात बानू स्वतः बनवणार आहे. महादजी आज महाराजांचा निरोप घेऊन येणार होता. बानू कल महाराज की सार गृह थी, उस सार गृह में महाराज की और महाज की बातचीत नहीं होगी, होंगी आज महाराज जी पूछ कर आने वाले. क्या
दर्शन पाना चाहता हूँ, बस एक बार सिर्फ। और महाराज जी कहते गए हैं कल मैं महाराज की इजाजत दे क्या होगा, यदि महाराज ने इजाजत दी तो महाराज के चरणों तक मैं आपको पहुंचाने की कोशिश जरूर करूंगा। यदि मैं खुश नसीब हूं, यदि अल्लाह ताला की रहम मुझ पर हो तो इजाजत मिल जाएगी। नहीं नहीं मानो, अल्लाह ताला की इजाजत की भी जरूरत नहीं, हमारे छत्रपति शिवाजी महाराज जी खुद अल्लाह ताला, त्याचं मन आनंदित होत, मन आसुसलं होत महाराजांच्या दर्शनाकरता। पूर्वीचं जीवन आठवलं होत, जगदीश्वराचं मंदिर पुन्हा पुन्हा डोळ्यात येत होत, आऊ साहेबांचा डोक्यावर पदर घेतलेला गोलगरगरीत कुंकवाचा भरदार तुळे भरलेला नववार पातळातला भरदार देहवेष्टीचा आऊ साहेबांचा मा साहेबांचा पुतळा डोळ्यासमोर येत होता। कपाळी त्रिपुंड गंध लावलेलं, मस्तकावर जेटोट, गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा, गुडघ्या इतका घोळदार अंगठा, चुडीदार पायजमा, पायात मोदडी, कमरेला भवानी शमशेर। पुन्हा 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 रात्रभर झोप नव्हती, ते चिंतन होत शिवरायाचे आठवावे स्वरूप। शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाची सलगी देणे कैसी असे। सकळ सुखाचा केला त्याग, करुणी साधिते हा योग, राज्य साधनीची लगबग कैसी। निष्ठयाचा महावीर बहुत जनांशी आधार, बहुत मध्ये मी असेल चुकलोय, हा लिफाफा भटकायचा आहे महाराज, या पतंगाची धुळी तुटून टाकली आहे या समोर बसलेल्या चांडाळीनं। धुळी तुटलेला पतंग कसा कुठेही भरकटतोय महाराज, पण असं म्हणतात भरकट झाल्याला तुटलेल्या पतंगाचा तुटलेला दोर पुन्हा तुम्ही हाती धराल महाराज। बहुत जनासी आधार, अखंड स्थितीचा निर्धार, श्रीमंत योगी जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा। शिवाजी महाराज आणि आऊ साहेबाशिवाय डोळ्यापुढे काही दिसत नव्हतं, स्वतःचं भरकटलेलं वाया गेलेलं आयुष्य, एखाद्या गटारीत पडलेला चुमटून गेलेला कागद कसा वाहत जावा असं वाटत होत, काही काही किंमत स्वतःच्या आयुष्याला राहिली नव्हती त्याची पूर्ण जाणीव झाली होती। मी नुसता अधम नाही, अधमांचाही अधम आहे या स्थितीची जाणीव होणं म्हणजेच पुरुषोत्तमाच्या पदाची वाटचाल करण्या इतकंच श्रेष्ठ आहे। मैं कौन हूं इसका पता चलना चाहिए, मैं कहां हूं इसका पता चलना चाहिए, आपलं स्थान आपल्याला एकदा कळलं
आणि आपलं स्थान कुठं आहे हे ज्याला माहिती करून घ्यायचं असेल त्याने आयुष्यात घ्यावं आणि एकदा तरी दालबोधाचं पालन करावं. गोपाल कृष्ण बेचैन झाले होते बजा खान. लेकर धुडधुड धुडधुड धावत आलं महाद्वारावर उभं राहिलं. दोन सेवकांनी येऊन बजा खानाला कुणीसात केला. जी हा हजूर कोणी बच्चा जल्दी ले जाओ. अंगरखा बदलला होता असताना गळ्यात छोटीशी छोटीशी मोत्याची आणि कवड्याची माळ आहे. कपाळी शिवगंध कन्नीदार पगडी छोटीशी समसे कमरेला चुडीदार पैजामा गुलाबी गुलाबी चेहरा पुष्ट बाहू पुष्ट दंड फडफडला आठ नऊ दहा वर्षाचा महाजी मोठ्या थाटात दोन्ही सेवकांच्या मध्ये येऊन उभारला बजा खानाचा समोर. बजा खान उठले आणि उठून त्यांनी लवून कुर्नीसा कुर्नीसात केल्यानंतर यानं हात जोडले. खासा काम झालं तुमचं घ्या बेटा. महाराज काय कहे महाराजांनी सांगितलं घेऊन ये त्याला कोण आहे सच बोलाय. आमच्याकडे खोटं बोलण्याची पद्धत नाही. आम्ही जे बोलू ते सत्यच असेल नव्हे जे सत्य असेल तेच जिभेवर येईल. आमच्या जेव्हा सायंकाळी काल महाराजांच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दर्शनाला गेलो होतो तेव्हा महाराजांना मी हळूवार विचारलं. आपल्या रायगडा भोवती पसरलेल्या सैन्याचे ते सर लष्कर आहेत बजा खासा आपल्या दर्शनाची इच्छा करतात झाली. माझी पाठ पटले त्यांनी आणि सांगितलंय घेऊन ये त्यांना. एवढाच बोलायला वेळ झाला. कब जाएंगे हम अभी खाना खाएंगे नहीं क्यों आऊ साहेब पहिला घास भरवतात मला रोज. माझी आई गेल्यापासून आणि माझे बाबा पदानंदा झाल्यापासून आऊ साहेबांच्या मांडीवर बसून मी पहिला घास त्यांच्या हातात आलो. त्यांच्या हाताचा घास घेतला ना तुम्हाला माहिती आहे कुंतीचा घास पोटात गेल्याशिवाय भीम जसा तृप्त होत नव्हता तशी माझी तृप्ती नाही होत. जेवण झाले आपण जेवण करा बेटा. दोन निवाले दोघी नाही और एक भी नाही बस थोडासा गुड या थोडीशी शकर दे मेरे हात पे. बोले क्यों आमच्याकडे अशी पद्धती आहे भोजनाचं नाव काढल्यावर पुढे तसं पाऊल टाकू नये. जेवणाचं नाव काढलं आणि पुढे कामाला जाणं म्हणजे त्या परत ब्रह्माला धिक्कारून जाणं एक महापाप आमच्याकडे नाही. चांदीचा डबा उघडला. नूर जहानने खडी साखरेचा खडा हातावर ठेवला. तो खडी साखरेचा खडा सगळं कमरेवर हात देऊन मोठ्या थाटात होताली पसरलेल्या लष्कराची जणू काही टेहारणी करू लागला होता हा बालवीर महादजी निंबाळ. एखाद्या कुत्र्यानं भरभर 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 समोर आलेली भाकर अन्न खाऊन घ्यावं त्या वेगात कस तरी समोर आलेलं अन्न बजा खानानं पोटात ढकललं आणि ढेकर दिला. गालावरून हनवटीवरून ओघळणारे पाण्याचे थेंब त्यानं आपल्या उत्तरीयानं पोचले. कमरेची समसेर नीट केली. निघायच्या वेळेला पानून हटकलं. हजरत जीवन यदि मैं भी आपके साथ आ सकूं तो आपकी इजाजत चाहती हूं. बजा खानानं महादजीकडे बोलून चालले. चालेल 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 तुम्ही सगळं लष्कर जरी घेऊन गडावर आले
तरी आमचे महाराज अहो साहेब नाही म्हणणार, तुम्ही आमचे पाहुणे आहात आज. सरनौबतला हुकूम केला, नाही जब तक घर से नीचे ना उतरू तब तक सारी फौज पर ध्यान रखना, मैं बानू ऊपर जाके आते हैं. तर सरनौबतला वाटलं बहुतेक काहीतरी युद्धाचे डावपेच असतील. वरचा मजला रे कामा, त्याला खरे डावतेच काय करायचे. महाराजी पुढे जातोय, गडाची चढण चढतोय, त्या मागे बजरा खान है, त्या मागे बानू है, पायी पायी कुठली ही मेना नहीं पालखी नहीं, आज या शुभ तीर्थाची यात्रा पायी पायी तीर्थ यात्रा पायी तीर्थ यात्रा पायी कराव्या, यात्रा कंपनीतून नव्हे. यात्रा कंपनीतून तीर्थयात्रा केला तर काय होतं, केदारचं काय झालं. लोक म्हणतात आम्ही तीर्थयात्रा केला, काय कंपनीनं व्यवस्था ठेवली. बलराम दादा द्वारकेहून पायी तीर्थयात्रेत फिरले, श्रीमद भागवत बघा एकदा. बलदेव तीर्थयात्रा बघा केवढा ऐश्वर्य होत, पण एक उत्तरीय एक धौत वस्त्र हातात कमंडलू पायामध्ये खडावा दाही जटा वाढवीत बलरामांनी 12 महिने तीर्थयात्रा केली भारताची. माझे समर्थ पायी फिरले, ज्या काळामध्ये हृदयाची स्पंदन बंद पडावी, ज्या काळामध्ये जागोजागी गायीच्या कत्तरी चालू होत्या, मंदिर पाडणं चालू होती, मूर्ती फोडणं चालू होत्या, बाहेर पडलेला माणूस जिवंत आपल्या झोपडी पर्यंत येईल की नाही याची शाश्वती नव्हती, त्या काळात समर्थांनी नाशिक ते काश्मीर, कन्याकुमारी, आसाम, तमिळनाडू, ओडिसा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र, केरळ, कन्याकुमारी पर्यंत त्या स्थितीत त्या काळात. आता एवढे हाय दे पण पायी कोणी नाही, सगळे हाय हाय करी काय यात्रा धर म्हणजे पुढे सांगून काय भोजन याच्यासाठी. यात्राचा अर्थ तसा नाही, तीर्थ तुम्हाला सांगता या तरा. अरे या मनुष्य जीवनात तरुण जाण्यासाठी आमच्याकडे या, म्हणून तीर्थराज आपल्याला पाचारण करतात. अनेक संतांनी साधूंनी त्या तीर्थात स्नान केलेली असतात, ती तीर्थ पवित्र असतात, तिथे जर आपली स्नान झाली, तिथे जर आपली दान झाली, तिथे जर आपली विधी झाली, तर आपल्याला वर्षानुवर्ष करावी लागणारी तपश्चर्या एका क्षणात त्याचं पुण्य फल प्राप्त. यासाठी तीर्थयात्रा, तीर्थयात्रेनं सगुण भक्तीच्या लक्ष्यापर्यंत पोहोचता येते. आस्ते कदम बजा खान महादेवीच्या मान रायगडाची चढण भव्य दिव्य असा रायगड. मला चढायला 6 तास लागले होते, बजाजीला किती तास लागले याची नोंद कुठे नाही. महादेवी पुढं होता, बजाजी मागे होते, बुरखाधारी बानू मागून चालत होती, त्याच्या पाठीमागे एक भाला घेतलेला चौकदार होता, पुढे तलवार लावलेला महादेवी, मध्ये बजाजी. घेऊ नका, आमच्या गडावर कुणालाही भीती नाही, या या माझ्या मागे. तथाचक रस्त्यातली झाड धूप बाजूला सारी महाजी वाट दाखवत होता, आणि जवळच्या रस्त्यानं त्यानं राय घडावं बजाजीला आणि बाजूला आणून थांबा मी बघून येतो आबासाहेब कुठे धावत धावत गेलं आणि एका महालाच दिसेनासं झालं.
महाराज गेल्या बरोबर भेटा उमा साहेब पटकन उचलून घेतला. मामा काय झालं रे? आलाय तो. अरे आलाय तो काय म्हणतोस? आले ते म्हणाव तुझे वडील होते आता नाही. असं नाही बोलायचं. थांब, मी शुभाला जाणू करते. दुपारची वामकुक्षी झाली होती महाराजांची. हरवार आवाज दिला मास्तराने. राजे राजे शुभा शुभा म्हणले चटकन तोंडावर घुसा. नेहमीचा शब्द होता तो शुभा. घामावर आलेले घर्मबिंदू टिपले महाराजांनी. जिरे टोक मस्तकावर ठेवला. मासाहेबांच्या चरणाला चरणस्पर्श केला. मुख प्रक्षालन केलं. जगदंबेचं दर्शन घेतलं. आणि महाराज सदळ महाराज विराजमान झाले. महामली मस्तवर लोढावर हात टेकून हाताची मूठ समशिरीवर आणि लोढावर हात ठेवलेला दोन चौकदार दोन बाजूला उभे. महाजीन येऊन शिवाजी रावे महाराजांनी जवळ घेतलं. महाराजांनी मानेने स्वीकार केला आणि पुन्हा धुडधुडधुडधुडधुड धावत लेकरू सदर महाराजा बाहेर. तुणतुण्याचा स्वर चांगलाच लागला होता. शाहीर गात होता. बाजी प्रभूंचं वर्णन आहे. मुरार बाजींचं वर्णन आहे. दादा कबंधान भुतळी 300 जण बळी घेतले पुरंदरी. कबंधान मुंडक तुटून पडले. मुरार बाजीच पुरंदर किल्ल्यावरची घटना. आणि नुसत्या थडाला 350 पठाण लावून हिरंग चालू होती. समराज
पड़ाओ शत्रु जाचा का बंधान भूतई इनसे जन बड़ी खेत पुरंदरी धन्य तुम राजबाजी सरदार अरे शुद्ध की स्वामी भक्ति साकार आशा हीरा मुन्हा के दिन भुनार अरे शिवराया सा सिंह सिंह गरी पड़ा समलंग गरी मराठा गरी अशाता धनी घर धनी न बोलत होती एकांती ताना शाहीर आणि आसवांच्या धारा डोळ्यात लपवीत बजा खान महादडीच्या मागून आणि नूरजहान बजा खानाच्या मागून मरगळल्या पावलानं सरळ महालाकडे खाली मान घालून महाराजांनी हाताचा इशारा करताच डब थांबला कुंटुळी थांबली झांजऱ्या थांबल्या शाहीरांनी कुंडीसाद केला आणि पाठ न दाखवला आस्ते कदम शाहीर दरवाजातून बाहेर आऊ साहेबांनी येऊन दोन दोन मुठी मोती ओवाळून टाकले शाहीरांवरून कंठे शाली पगड्या बहाल केल्या त्यांना निघून गेले बिचारे महाराज हे बजाज खान काल मी यांना सापडलो मला यांनी पकडून नेलं झालेली घटना सगळी साध्यंत लेकरांना कळणी मला मारून टाकणार होते की काय नाही महाराज पुन्हा हात केला की बजा खानाच मुख बंद झाले साध्यच वर्तमान महात्मा महाराजांनी पुन्हा हात केला बजा खानाकडे हात कहिए क्या कहना चाहते हो आप
दिन बसत आहे जिथून गेलो आहे तिथेही माझ्यावर तुच्छ नजर रोजच्या दादा महाराज एखादा केळीचा खांब उन्मळून पडावा तसा बजा खान थाळकन माऊलीच्या पायावर कोसळला. शोभा, आई जगदंबेच्या पूजेला बसल्यानंतर झाडाची तोडून आणलेली फुलाखून पाणी शिंपडून देवाला वाहतो ना. अपवित्र पवित्र सर्वावस्थां गतो किला यस्मरे पुंडरीका. नाही तरी ही माणसं झाडाच्या तुटलेल्या फुलासारखीच नाही का? आपलीच माणसं आहेत ते, आपलंच रक्त आहे ते. पंडितांना विचार, धर्मशास्त्र नाही. अपवित्राला पवित्र करण्याचं सामर्थ्य ज्या धर्मात आहे असा एकच धर्म जगाच्या पाठीवर आहे, सनातन वैदिक हिंदू धर्म. कुठल्याही धर्मात अपवित्र अपवित्र वा सापडत नाही जे आमच्या सनातनात. नाही तरी या जगात जे मायेत गुंफटून येत, मायेचा स्पर्श झाला की अपवित्र निर्माण होतच. म्हणून आचम्य केल्याबरोबर अपवित्र अपवित्र वा सर्व. त्यासाठी न्यास आहेत, त्यासाठी विधी आहेत, त्यासाठी क्रिया आहेत, त्यासाठी प्रक्रिया आहेत. शोभा, महाराजांनी मखमली मसनरीवर उभं राहून त्या मागे असलेल्या बाईला विचारलं, ताई मस्तकावरचा बुरखा तिनं मागे हटवला. राष्ट्राचा संसार थोर व्यक्ती दूर, राष्ट्राचा संसार थोर व्यक्ती दूर, जाणून ना म्हणी माझे ताई. राष्ट्राचा संसार मला करायचा. स्वराज्याच्या काळात देई नाथ तुझा मराठ्यांचा राजा प्रार्थित असे, त्याग मूर्ती तुझी जगाला आदर्श, तुला माझा देश दुवा दे. तिने सांगितलं, महाराज मी माझा पती स्वराज्याच्या काजा करता अर्पण करायला तयार आहे, फक्त अट एकच आहे. काय? यांनी लग्न करू नये, पुनरपी सेवा करावी. राजाची शिवजी तशीच तुमची पाहिन मी तो तुके ग्रामी राहीन यांची या भक्तिया ईशा प्रती सर्वदा झाडू खराटा हातात घेऊन गडाची सेवा करीन. यांनी स्वराज्याची सेवा करावी, परंतु पुन्हा माझ्याशीही आणि बायकोशीही संबंध ठेवू नये. एवढी तयारी यांची असेल तर हा माझा नाथ स्वराज्यासाठी मी अर्पण करीन. महाराजांनी हात जोडून लावून त्या माऊलीला प्रणाम केला. भजाजी, अशा स्त्री आपल्या धर्मात हव्यात. एक आऊ साहेब असून भागणार नाही, घरोघरी अशा आऊ साहेब हव्यात ज्यांना स्वराज्य कळावं, ज्यांना धर्म कळावा, ज्यांना न्याय कळावा, ज्यांना नीती कळावी, ज्यांना जीवन कळावं, ज्यांना उत्तमत्व कळावं, मध्यमत्व कळावं, अधमत्व कळावं. भजाजी, या उत्तम स्थितीला पोहोचलेल्या बाईशी तुमचा संबंध आला म्हणून तुम्ही आज माझ्यापर्यंत येऊन पोहोचू शकता.
नाही तरी बजाडली. भगवंताला तुम्ही आवडता की नाही हे मी नाही ठरवणार. तुकोबाला सांगते Thank you.